देशात दररोज पेट्रोल डिझेलची दरवाढ होत असून त्याचं प्रमुख कारण क्रूड ऑइल इम्पोर्टचं प्रमाण 83% असल्याचं मत भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन सोलापूरचे टेरिटरी मॅनेजर महेंद्र दळवे यांनी व्यक्त केला आहे. श्रीराम पेट्रोलियमच्या वतीनं जिल्ह्यात प्रथमच सुरू असलेल्या मोबाईल डिझेल व्हॅनचा शुभारंभ त्यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी त्यांनी दरवाढीचं कारण सांगितलं आहे. सध्या राज्यामध्ये इंधन दरवाढीमध्ये प्रचंड वाढ होत असून आठवडाभरामध्ये चौथ्यांदा इंधनाच्या दरामध्ये वाढ झाल्याचं बघायला मिळत आहे. आधीच लॉकडाऊनमुळे मेटाकुटीला आलेल्या नागरिकांना हातचा रोजगार गेल्यामुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. परंतु राज्याची अर्थव्यवस्था जेमतेम रुळावर येत असताना त्यातच इंधन दरवाढीचा सर्वसामान्य वाहनधारकांना चांगलाच फटका बसताना दिसत आहे. काही दिवसांमध्ये पेट्रोल लिटरमागे 100 गाठल्याशिवाय राहणार नाही असं असताना दळवी यांनी पेट्रोल दरवाढीचं कारण सांगितलं आहे. नमस्कार. आज या ठिकाणी भारत पेट्रोलियम आणि श्रीराम हायवे यांच्या संयुक्त उद्यमाने आपण ही जी डोर टू डोर डिलिव्हरी व्हॅन चालू केली, नवीन उपक्रम चालू केलेला आहे, तो ग्रामीण भागाला वरदान ठरणार आहे. ग्रामीण भागात विविध प्रकारचे जे अर्थ मुव्हिंग इक्विपमेंट, जे सी बी, पोकलँड, शेततळ्याची कामं चालतात, त्या लोकांना पेट्रोल पंपावर जाऊन डिझेल घेणं शक्य होत नाही. त्यांना त्याचे घरपोच डिझेल मिळेल. आपल्या शेतकरी बांधवांना याद्वारे फार मोठी मदत होणार आहे आणि इतर जे खर्च पेट्रोल पंपापर्यंत येऊन डिझेल नेण्याचे जे खर्च आहेत ते वाचणार आहेत. आणि ही जी डिलिव्हरी व्हॅन आहे ही एक्सप्लोजिव्हच्या नियमानुसार ग्रिसन मेजरनं या वैध मापन शास्त्राच्या निरीक्षकांना इथले मीटर स्टॅम्प केले. हा पेट्रोल पंप आहे, हा मोबाईल पेट्रोल पंप आहे आणि हा ग्राहकांना पूर्ण क्वालिटी अँड क्वांटिटीची याद्वारे आम्ही खात्री देत आहोत. कुठल्याही जे पेट्रोल पंपावर जे तुम्हाला प्रॉडक्ट मिळतं तेच ह्या व्हॅनद्वारे ग्राहकांना त्यांच्या दारी पोहोचवण्यात येईल. ही सुविधा फक्त सध्या डिझेलसाठी चालू आहे आणि ग्रामीण भागातल्या लोकांनी आता जास्तीत जास्त फायदा करून घ्यावा. पंपामध्ये सध्या नवीन एक फॅसिलिटी अवेलेबल केलेली आहे, डोर टू डोर डिलिव्हरी. मोबाईल पेट्रोल पंप म्हटलं तरी चालेल, त्याचा सर्व काही शेतकरी बांधवांना याचा फायदा होईल. कारण ही जी गाडी आहे ती प्रत्येक शेतकऱ्यांच्या दारात आणि शेतामध्ये येऊन प्रत्येकाच्या बांधावरती, प्रत्येकाच्या गावामध्ये येऊन हे डिझेल सप्लाय करेल एकदम योग्य दरामध्ये. दरवाढीमध्ये काही यात काही जास्त एक्स्ट्रा वगैरे काही जास्त चार्जेस घेतले जाणार नाही आहेत. तसेच सरकारी जेवढे काही हॉस्पिटल्स किंवा अजून प्रायव्हेट हॉस्पिटल किंवा शासकीय कार्यालय जेवढे काही आहेत त्यांनी त्यांच्या जनरेटरसाठी सुद्धा डिझेल सप्लाय करण्यासाठी जे काही बाहेरून कॅनमध्ये वगैरे मागून घेते त्यांच्यासाठी सुद्धा त्यांना तिथं त्यांच्या कार्यालयावरती पोच होईल. माझी एवढीच विनंती आहे की सर्व शेतकरी बांधवांनी त्याचा भरपूर फायदा आणि लाभ उठवावा. अनंत साखरे, स्टार महाराष्ट्र न्यूज, उस्मानाबाद.